नमस्कार एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेचा खाऊचा डब्बा या स्पेशल भागात सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. काय लहानपणचे खेळ आठवा आठवा की मला आठवलंय म्हणजे माझ्या तब्येतीवर जाऊ नका पण मी खेळले मैदानी खेळ सुद्धा खेळले. त्यानंतर म्हणजे मी काय काय खेळलो माहिती आहे का मी खांब खांब खांबळी खेळले साखळी साखळी म्हणजे अशी एकमेकांना हात पकडायची आणि पकडापकडी खेळायची ती खेळले आणि बरेच खेळ खेळले पण सगळ्यात महत्त्वाचा खेळ कुठला माहिती आहे का भावला भाऊलीचं लग्न भातुकली तेही खेळले सोडलेलं नाही काय तेही खेळले. आणि माझी एक मैत्रीण होती समिधा हां तिला आम्ही चिंपू म्हणायचो. माझा एक मित्र होता विवेक त्याला आम्ही विवेकच म्हणायचो. पण कसं आहे की भावला भाऊलीचं लग्न हा फार सेन्सिटिव्ह विषय होता बरं का त्याच्याही पेक्षा जास्त सेन्सिटिव्ह विषय कुठला होता माहिती आहे का त्या त्या लग्नातलं जेवण हा फार वेगळा विषय होता. आणि बरेच वेळा म्हणजे एकदा काय झालं की खूप अशी आमची चिंपू होती खूप अशी वाईट वाटली तिला तिची मुलगी लग्न होऊन चालली आणि लग्न कोणाशी झालं तर विवेकचा जो मुलगा होता म्हणजे भावाला जो होता हातात रायफल वगैरे घेतलेला त्याच्याशी लग्न झालं होतं त्यामुळे माझ्या मुलीचं कसं होणार असा एक वेगळाच प्रश्न चिंपूला पडला होता. त्यामुळे ती अशी भावनावर झाली होती आणि रडून रडून तिने अखंड तांडव केलं होतं. शेवटी मी तिला जवळ घेतलं म्हटलं जाऊ दे खोटं कुठं लग्न आहे. पण या भानगडीत झालं काय माझा होमवर्क करायचा राहिला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो आणि मला टीचरने विचारलं काय रे प्रशांत तुला ते गणित सोडवायला सांगितली तू त्याचं काय झालं. म्हटलं काय झालं माहिती का बाई त्यावेळी बाई म्हणायचं आता हल्ली टीचर बिचर म्हणतात काय झालं माहिती का बाई माझी जी चिंपू मनाची मैत्रीण आहे ना तिच्या मुलीचं लग्न झालं आणि ती खूप भावनावश झाली त्यामुळे तिला संपताचं संपवता मला खूप वेळ केला त्यामुळे वेळ केल्यामुळे मला गणितच सोडवता आली नाहीत. बाई वैतागल्या. बाई म्हणाला काही हरकत नाही काही हरकत नाही तू एक काम कर बाहेर जा वर्गाच्या बाहेर जा आणि ओणवा उभा राहा शिक्षा म्हणून. मी म्हटलं बाहेर जाण्याबद्दल मला खरंच काही प्रॉब्लेम नाही पण माझा जो खाऊचा डबा आहे ना तो घेऊन जातो म्हणजे काय ओणवा उभारून मी खाईन ना असा रागवलं मला कळतच नाही आता याच्यात रागवण्यासारखं काय आहे. नाही नाही मोठी माणसं कधीही रागवतात त्याला काही अर्थ राहत नाही. मुद्दा काय खाऊचा डबा हा अतिशय माझ्या दृष्टीने सेन्सिटिव्ह अगदी विषय आहे. त्यामुळे काय माझा एक मित्र आहे नचिकेत नावाचा त्या मी इथे बोलवलेलं आहे आणि खाऊचा डब्बा आणि त्याच्या त्याच्या भावना ह्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. आपण स्वागत करूया नचिकेतचं. माझं नाव नचिकेत जोशी माझ्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल टेवग्रट मला टोपर नावाने शाळेची नाही म्हणतात. मला आधी चित्रकार व्हायचं होतं पण आत्ता विषय करतो की शांती सू ते बालपण येतं गाणं म्हणलेलं पण त्यानंतर परत कधीही गाणं म्हणणार नाही ही शपथ घेतलेली कारण की ते गाणं मला स्वतः इतकं वाईट वाटलं की परत कधी म्हणणार नाही असं मीच ठेवलं. माझा सगळ्यात आवडता हिरो कोण आहे माहितीये तुम्हाला विजय अर्जुनना चौहान पुराना अमिताभ बच्चन. माझा मित्र नचिकेत इथे बसलेला आहे जवळजवळ माझ्यासारखाच आहे. लहानपण मी असाच होतो जवळजवळ जवळजवळ असं म्हणण्यापेक्षा थोडासा मागे पुढे होतो जास्त नाही. तुझं मनापासून स्वागत. आणि तुझ्याबरोबर कोण कोण आले ते हा कोण आहे माझा मोठा भाऊ अंशुमान. अंशुमान आणि माझी आई. आई आपण दोघी त्या दोघांचे स्वागत करायचं का. तुमचं दोघांचं मी स्वागत करतो असं आपणही म्हणा. अरे बोलायचं नुसतं असेल तुमच्या दोघांचं मी स्वागत करतो. शाबाश. बरं तू किती आहेस. सातवी. सातवीत आणि तू. मी अकरावी. अकरावी मी आता दहावी झाली. जस्ट पासआउट झाले. ओके फ्रेश पासआउट. फ्रेश पासआउट. ओके कुठली शाळा. न्यू इंग्लिश स्कूल टेवग्रोड. आणि तुझी. न्यू इंग्लिश स्कूल टेवग्रोड. ओके तू काय करतोस आता म्हणजे अकरावीत तर आहेस पण अजून एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे एक माझी रिसेंटली फिल्म झाली शाळा नावाची तर त्यात लीड केलं आणि आता मे महिन्यात एक वीरेंद्र वळसंकरांची एक डॉक्यू ड्रामा होता विष्णुपंत दामलेंवर तर तो एक झाला. विष्णुपंत दामलेंवर. पण मला सांग हे जी तू फिल्म केली शाळा ही कधी केलीस तू. शाळा ऑक्टोबर म्हणजे त्याचं स्टार्टिंग सुरू झालं ऑगस्टला म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर पूर्ण त्याच्या तयारीत गेला आणि ऑक्टोबरला ऑनसेट शूट झालं. ऑक्टोबरला शूट झालं म्हणजे त्यावेळी तू शाळेत खरंच शाळेत होतास. खरंच शाळेत होतो. शाळा सुटली नव्हती तुझी. दहावी मध्ये मग आता ही तुझं शूटिंग चालू होतं मग आता दहावीची परीक्षा काय झालं का मॅनेज झालं का. मॅनेज झालं हो. किती बरे मार्क पडले का. 93% मिळाले. फारच कमी मिळाले. 93 म्हणजे फार म्हणजे आमची बेरीज केली तरी आम्ही कधी ऐशात एवढे झालेले नाही. सहावी ते दहावी सगळ्या मार्कांची बेरीज केली तरी 93 होणार नाही. तुला किती मिळाले आता. आम्हाला तर ग्रेड आहेत. ग्रेड आहेत का. टेन्शनच नाही ना. बेस्ट आहे. किती टक्के मिळाले. ग्रेड आहेत. विषय संपला. बरं तुझा आवडता विषय कुठला आहे. सायन्स. सायन्स सायन्स मध्ये फिजिक्स. सायन्स मध्ये फिजिक्स. काय पाहिजे फिजिक्स मध्ये काय तुझा आदर्श कोण आहे फिजिक्स मधला. न्यूटन. न्यूटन. बरं न्यूटनचं एखादं काय म्हणतो फॉर्म्युला ना काय. लॉ 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 कुठला आठवतो तुला. ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी.
पडणाऱ्या गोष्टी खालीच कपरती, वर उलटी का जात नाही ते ना, दॅट इज ग्रॅव्हिटी. बरं, बाबा काय करतात? बाबा माझे मॅगसेसे अवॉर्ड मिळाले राजेंद्र सिंह जी आहेत, त्यांच्या जलबिरादरी संस्थेत काम करतात. ओके, मग म्हणजे एक्झॅक्ट ती संस्था काम काय करते? संस्था ही वर्क्स एज अन एनजीओ, समाजसेवी संस्था आहे जी पाणी स्वच्छ करा आणि पाणी जमिनीत मुरवा आणि पाणी वाचवा. आणि आता नद्या स्वच्छतेचा प्रकल्प आहे, गंगा स्वच्छतेसाठी मध्ये जे मोठं उपोषण झालं, यमुनेवरती कॉमनवेल्थ गेम्ससाठी मोठी यमुनेची बँक अक्वायर करायचं चाललं होतं, त्या लढ्यात ते होते, जेणेकरून यमुनेचं पात्र तिथे होणार नाही कॉमनवेल्थ, याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि यमुनेचं पात्र वाचलं त्या गेम्समधून. ओके, म्हणजे सामाजिक भान असलेली एक व्यक्ती घरात आहे नाही का? आणि आपण काय करता? मी आर्किटेक्ट आहे, माझं स्वतःच ऑफिस आहे पुण्यामध्ये. आता आपण जेवल्याकडे येऊ, जेवणाकडे. तुला काय आवडतं खायला? वांग्याची भाजी, शेपूची भाजी सोडलंच काही आवडतं. वांग्याची भाजी आणि शेपूची भाजी सोडलंच काही आवडतं. ओके, मग तुम्ही आज काय वांग्याची भाजी करणार का? अरे तू शेपूची भाजी करणार? नाही. ओके, तुझ्यासाठी हे दोघे एक एक पदार्थ बनवणार आहे. ओके, आपण किचनकडे जाऊया का? या. ओके, आपला पहिला पदार्थ काय आजचा? मोकळं तिखट. मोकळं तिखट हा पारंपरिक आहे का? हो, बराच जुना, आमची आजी पणजी वगैरे करत असे असा पदार्थ आहे. बरं, तो तुमच्याकडे आला? तो आमच्या सासूबाईंकडून आला. आईकडून आला. अच्छा, तुमच्या आईकडून आला. ओके, साहित्य सांगता मला काय काय? ही वाटलेली डाळ, खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर, साखर, हळद, हिंग, तीळ, मीठ, कडीपत्ता, फोडणीसाठी मोहरी आणि जिरे. ओके, आणि हे काय काय डाळ कसली आहे? ही हरभऱ्याची डाळ, 4-5 तास भिजवली आणि नंतर थोडी आम्ही त्याला रोळून घेतली म्हणतो, म्हणजे सगळं पाणी निथळलं आणि मग हिरव्या मिरच्यांसोबत मिक्सरमध्ये वाटून घेतली. बरं, म्हणजे ऑलरेडी हिरवी मिरची ह्याच्या ऑलरेडी घातलेली आहे. ओके, म्हणजे हे आपलं सगळं हे रेडी आहे. आता आपण कृतीकडे जायचंय, पण मला नचिकेत तुला एक सांगायचंय. तुझा फिजिक्स आवडता विषय, बरोबर, आणि न्यूटन हा तुझा आदर्श आहे. तर मला असं वाटतं की आम्ही इथे बनवत राहतो पण तुझ्याकडे थोडासा वेळ आहे, तर उभ्या उभ्या समजा न्यूटन तुला भेटला तर तू त्याला काय विचारशील, तू त्याच्याशी काय गप्पा मारशील, हे जरा तू कागदावर लिहून काढ ना. तोपर्यंत आम्ही इथे ह्याला धक्क्याला लावतो. आणि आता आपल्याला काय करायचं मला सांगा पहिल्यांदा? याच्यामध्ये आपण मीठ आणि साखर आणि हिंगाची पूड ह्याच्यात घालतोय का? बरं, आणि मग फोडणी करणार. आणि मग फोडणी करणार. तुम्हाला मोठं बाऊल देऊ का? जरा आहे आपल्याकडे म्हणून हे तुम्हाला ढवळायला लागेल ना. मीठ आणि साखर आपण घातलेली, आता हळद, थोडीशी हळद घातली, थोडी हिंगाची पूड घातली. ओके, फोडणीत हिंग घालू शकतोच आपण, पण असा थोडा डायजेशनसाठी जास्त बरा असतो. मोहरी घातली आपण, ती तडतडल्यावर आता जिरे घातले आणि तीळ घातले, थोडंसं हळद रंग येण्यासाठी हळद घातली आणि कढीपत्ता. हा, आता फोडणी झाली आहे. ओके, आपण हे मिसळलेली वाटलेली डाळ याच्यामध्ये घालू. याला परतलं आणि सुंदर अशी एक दोन वाफा दिली आहे की ती कच्ची डाळ शिजून निघेल. क्या बात आहे. मी आपला एक सहज कुतूहल म्हणून विचारतो, म्हणजे हे आपलं चालू देस, पण हा नचिकेत धानरट किती आहे? कितपत धानरट नाही आहे, तो बराच मॅच्युअर आहे, पण हट्टी आहे. हट्टी आहे आणि लहानपणी गेला एकीकडे की त्याला लक्षात राहत नाही आपण कुठे आहे काय आहे. आणि दादावरती इतका जीव आहे की दादाच्या मागे मागे कुठेही तो पळत सुटू शकतो. आणि तसा तो 1.5 वर्षाचा असताना दादाच्या मागे अंडरपॅन्ट बनियनवरती कोल्हापूर महाद्वार रोडला पळत सुटला. तुला कुठला किस्सा आठवतो का तुझा? वक्तृत्व स्पर्धेला गेलो, तिथं समोर सगळे असे एकदमच 80 किंवा 75 च्या काळामध्ये सगळी माणसं बसलेली आणि मला आणि मला काहीतरी शाहू महाराजांना बोलायचं होतं. माझं सगळं मला एकदम ब्लँक झाल्यासारखं वाटलं आणि समोर शाहू महाराज आहे असं सुद्धा बोलायला लागलो.
त्यानंतर काय झालं मला मला आठवलं नाही आणि आतापर्यंत मला त्या स्पर्धेचा निकाल कळला नाही. ओके, आता हे होत आलं का आपलं? हो. आणि हे फार कोरडं वाटत असेल तर आपण एक पाण्याचा हपका देऊ शकतो किंवा आता द्यायचंय का? आणि आता कशाबरोबर खायचं? म्हणजे आता हे सर्व करताना आपल्याला याच्यावर खोबरं घालायचं. खोबरं आणि कोथिंबीर. आणि कोथिंबीर घालायची. हे असंच मला वाटतं जास्त छान लागेल. हो, हे गरम गरम खायला फारच उत्तम लागतं. डाळीचे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेतच. आणि थंड झालं की मग ते दह्याबरोबर खायला पण फार सुंदर लागतं. ओके, म्हणजे लहानपणी दुपारी केलेली जास्त डाळ आम्ही रात्री दही घालून. नचिकेत, तुला गरम आवडतं का थंड आवडतं? दोन्ही आवडतं. मुळात आवडतं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आमचे तेच म्हणणे, तुम्हाला मुळात हा कार्यक्रम बघायला आवडतं ना, हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही लिहून घेता हे मला प्रचंड आवडतं, म्हणून तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मोकळं तिखट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाटलेली हरभरा डाळ, ओलं खोबरं, कोथिंबीर, साखर, हळद, हिंग, तीळ, मीठ, कढीपत्ता, मोहरी आणि जिरं. कृती: हरभरा डाळ 4 ते 5 तास भिजवून कोरडी करून घ्यावी आणि हिरव्या मिरची बरोबर वाटून घ्यावी. या वाटल्या डाळीमध्ये मीठ, साखर, हळद आणि हिंग एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, तीळ, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यामध्ये वाटलेली हरभरा डाळ घालून एक वाफ काढावी. पाण्याचा एक हपका द्यावा. मोकळं तिखट तयार करावं.